जय जय रघुवीर समर्थ। समर्थ आपणास उपदेश करताना म्हणतात की जीवनामध्ये तोच मनुष्य धन्य होतो ज्याने सदाचरण आणि भक्तिमार्ग स्वीकारलेला असतो। कारण की ज्याने त्या रामरायाची कास धरली, ज्याने त्या रामरायाचा आश्रय घेतला आहे, असा मनुष्य जीवनात धन्य झाल्याशिवाय राहतच नाही। त्याचं कल्याण हे निश्चितच होतं असं समर्थ आपण सांगत आहे। आपण सर्वजण समर्थ भक्त आहोत। समर्थ आपल्याला मनाच्या श्लोकातून दासबोधातून अनेक उपदेश करत आलेले आहेत आणि अजूनही करत आहेत, आणि त्याच एका श्लोकावरती आपण आज चिंतन करणार आहोत। मनाच्या श्लोकातील एक श्लोक आहे, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडू न येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो। अर्थात समर्थ या श्लोकातून अवघ्या मनुष्याला उपदेश करताना म्हणतायत की प्रभाते मनी राम चिंतित जावा, पहाटेच्या वेळी उठून ब्रह्ममुहूर्तावरती उठून सर्व स्नान संध्या इत्यादी उरकून आपण त्या रामरायाचं चिंतन केलं पाहिजे। आता मनामध्ये विचार येतो की पहाटेच्या वेळेसच का आपण नामस्मरण केलं पाहिजे? तर पहाटेच्या वेळी वातावरणामध्ये एक शांतता, सात्विकता आणि एक प्रसन्नता असते, आणि पहाटेच्या वेळी केलं गेलेलं कोणतंही कार्य हे अधिक फलदायी असतं। आणि आपलं शास्त्र सांगतं की सूर्योदयाच्या पूर्वीच जो मनुष्य उठतो तो कधीच दरिद्री राहत नाही। आणि म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रभाते मनी रामचिंतित जावा। हल्लीच्या धावपळीच्या जीवनात पाहायला गेलं तर सकाळी उठल्यापासून आपल्या कानावरती गाड्यांचे आवाज, अनेक लोक शहरात राहत असतात, फेरीवाल्यांचे आवाज, दूधवाल्याचे आवाज, अनेक प्रकारचे आवाज आपल्या कानावरती येत असतात, आणि अशा वेळेस आपलं मन विचलित होण्यास सुरुवात होत असते। म्हणून सर्वजण जागण्याच्या आधीच, सर्वजण जागे होण्याच्या आधीच आपण जर त्या रामरायाचं चिंतन केलं तर ते अधिक फलदायी आपणास ठरतं, आपलं मन एकाग्र होत असतं। म्हणून समर्थ सांगतायत की प्रभाते मनी रामचिंतित जावा। आता प्रभाते मणीचा दुसरा अर्थ आपण पाहूया। प्रभाते मणी अर्थात ज्यावेळेस आपल्या मनावरती संस्कार होण्याची वेळ येत असते, म्हणजेच ज्यावेळेस मुलं लहान असतात आणि त्यांना चांगलं वाईट कळण्यास सुरुवात होते, त्यांना समज येत असते, अशा वेळीस म्हणजेच प्रभाते मणी त्यांचं मन आता वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी ज्या वेळेस तयार होत असतं अशा वेळीस त्यांना आपण रामनामाचा आश्रय दिला पाहिजे, रामायणातील कथेंचा आश्रय दिला पाहिजे, श्रीकृष्णांचा आदर्श त्यांच्या पुढे आपण ठेवला पाहिजे असं समर्थ आपण आज सांगत आहेत। कारण की ज्यावेळेस लहान मुलावरती आपण संस्कार करत असतो तर जसे आपण संस्कार करू तसं ते मूल पुढे घडत जात असतं। आपण पाहतो की 6 किंवा 7 वर्षाचं एक छोटंसं मूल असेल आणि ते जर अत्यंत त्रास देत असेल किंवा खोड्या करत असेल तर आई काय करते की त्याच्या हातात मोबाईल देते, परंतु त्याला ते शिकवावं लागत नाही की मोबाईल कसा चालवायचा, यूट्यूब कसं ओपन करायचं हे त्याला शिकवावं लागत नाही। का? कारण की त्याने आईने ते यूट्यूब उघडलेलं, आईने मोबाईल वापरलेला, बाबांनी मोबाईल वापरलेला पाहिलेलं असतं आणि तसं ते अनुकरण करत 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 त्यात गुंतत जात असतं। आपण खूप पाहतो की आई स्वयंपाक करत असेल किंवा बाबा कोणतंही काम करत असेल तर मुलाला निवांत मोबाईल देतात आणि ते मूल शांतपणे ते मोबाईल बघत बसत असतं, परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की त्या मुलावर काय परिणाम होत असेल, तर ते मूल त्या मोबाईलमध्ये अडकत जात असतं आणि एक दिवस जर त्याला मोबाईल दिला नाही तर ते दुःखी होतं, रडू लागतं। हे का झालं? तर त्या मुलावरती त्या मोबाईलचे संस्कार झाले,
ते मूल त्या मोबाईलमध्ये अडकलं. म्हणून समर्थ म्हणतायत की जर लहानपणीच त्याच्यावरती ज्यावेळेस संस्कार करण्याची वेळ येते अशा प्रभाते मनीच्या वेळेसच जर त्याला नामस्मरण करण्यास आपण सांगितलं, जर आई जप माळ घेऊन जर बसली तर ते मूल सुद्धा आईजवळ येतं आणि आई काय करते आहे तसं करण्याचा ते प्रयत्न करत असतं. आपण अनेकदा पाहत असतो की जर बाबा पूजा करत असतील तर ते मूल पळत 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 बाबांजवळ येतं आणि मग बाबा जसं करतील तसं क्रिया करण्याचं ते प्रयत्न करत असतं. समजा आपण आरती ओवाळली तर त्याला सुद्धा ती आरती ओवाळीची असते, ते घंटी वाजवतं, धूप दीप ओवाळण्याचा ते प्रयत्न करतं. का करतं? कारण की त्याने ते पाहिलेलं असतं, त्याला ते शिकवावं लागत नाही. म्हणून समर्थ सांगतायत की आपलं जर आचरण योग्य असेल, आई वडिलांचं जर आचरण योग्य असेल, ते जर मुलांसमोर जप करत असतील, भीमरूपी म्हणत असतील, श्लोक म्हणत असतील, पूजा करत असतील, तर नक्कीच त्या कोवळ्या मनावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि मग त्याच्यावरती चांगले संस्कार घडत असतात. म्हणून समर्थ सांगतायत की प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. आणि पुढे सांगतायत की आपल्याला जे काय मिळालेलं आहे ते केवळ आणि केवळ त्या रामरायाची कृपा आहे आणि त्या रामरायाची कृपा म्हणूनच आपण बोलू शकतो, चालू शकतो, अनेक प्रकारचे काम करू शकतो आणि म्हणून आपल्या मुखातून सदैव रामनाम आलं पाहिजे असा उपदेश समर्थ आपणास करत आहेत. आणि आपणसुद्धा आपल्या मुलांवरती, आपल्या मुलीवरती असेच संस्कार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये वातावरण असतं ठीक त्याचप्रमाणे आपली मुलं घडत असतात. म्हणून जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण किंवा भगवंताची उपासना ही असली पाहिजे. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी का झाले? तर लहानपणापासून त्यांच्या आईने त्यांना महापुरुषांच्या, संतांच्या, भगवंताच्या अनेक कथा त्यांना शिकवल्या आणि त्या कथेतून त्यांना समजलं की अन्यायाविरुद्ध कसं लढायचं असतं, अन्यायाविरुद्ध कसं उभं राहायचं असतं आणि धर्माप्रती प्रीती प्रेम कसं असलं पाहिजे हे त्यांना महाभारत, रामायण, भागवत यातून समजलं आणि म्हणून ते छत्रपती झाले. आणि आज आपलं काय होतं की आपण आपल्या मुलांना कार्टून बघायला देतो, छोटा भीम अशा अनेक प्रकारचे कार्टून आपण त्याला बघायला देतो, मग त्याचं मनसुद्धा तसंच होतंच. म्हणून समर्थ सांगताय की आपण जे संस्कार मुलांवरती घडवू तसंच ते मूल घडत असतं. म्हणून तुम्ही निश्चितच प्रयत्न केला पाहिजे की प्रभाते मनी रामचिंतित जावा, त्या रामरायाचं चरित्र आपण आपल्या मुलाला शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण त्याला श्रीकृष्णांच्या कथा शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, संतांच्या कथा शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, महापुरुषांच्या कथा शिकवण्याचा आणि त्या आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि हे करत असताना समर्थ सांगतायत की सदाचार हा थोर सांडू न येतो. म्हणजेच काय? तर केवळ भगवंताचं नामस्मरण करून मनमानी आचरण केलं तर चालेल का? नाही. भगवंताच्या नामस्मरणाबरोबरच आपल्या जीवनात जे काही दोष असतील ते सोडण्याचा आणि गुण अवगत करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सदैव सदा आचरण आपण केलं पाहिजे. आपण त्या रामरायाची भक्ती करतो तर त्या रामरायासारखं वागण्याचा आपण थोडासा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात कोणाला फसवू नये, कोणाला दुःखी करू नये, आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं आपलं जीवन असलं पाहिजे. आणि आपण सर्वांच्या मदतीला कसे जाऊ असा प्रयत्न आपण केला पाहिजे. सर्वांची मदत कशा प्रकारे आपल्याला करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. आणि असा जो करतो, नामस्मरण करत करत रामरायासारखं जीवन जगण्याचा, रामरायांना आदर्श ठेवून जो जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, मग तो व्यक्ती कसाही असो तो जीवनात नक्कीच धन्य होतो, त्याची कीर्ती सर्वत्र पसरत असते.
आणि निश्चितच मुलांवरती जर रामरायासारखे संस्कार झाले, रामनामाचे संस्कार झाले, त्यांच्या चरित्रातील अनेक गोष्टींचे संस्कार जर त्यांच्यावरती झाले तर ते निश्चितच ते मूल सुसंस्कारी, सुसंस्कृत आणि एक अत्यंत गुणवान व्यक्ती म्हणून उदयाला येऊ शकतं. नव्हे नव्हे येतच असं समर्थ आपणास सांगत आहेत. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये अनेक दोष सोडून गुण अवगत करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या मुलांनासुद्धा ते शिकवलं पाहिजे. आपण पहा ना, समर्थांचंच उदाहरण आपण घेऊया की लहानपणापासून समर्थांच्या घरात त्यांची आई, त्यांचे वडील, त्यांचे भाऊ सतत रामनामाचा जप करत असे, सूर्याची उपासना करत असत आणि त्याचा परिणाम म्हणून तोच नारायण पुढे जाऊन 1200 सूर्यनमस्कार, त्या रामरायाची भक्ती, हनुमंतरायाची भक्ती करत 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 राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी झाले आणि आपल्याला उपदेश करण्यासाठी आणि आपल्या अवघ्या दिनदोबळ्या लोकांचं कल्याण करण्यासाठी उदयाला आले आणि असे सद्गुरू आपणास लाभले. का? केवळ आणि केवळ त्यांच्यावरती त्यांच्या आईवडिलांचे चांगले संस्कार होते आणि त्यांनी ते आत्मसात करून सदा चरण ठेवून आपलं जीवन धन्य केलं. संपूर्ण जीवन रामरायासाठी अर्पण करून धर्मस्थापनेसाठी, धर्माचं आचरण कशा प्रकारे ठेवता येईल यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले आणि त्यांनी धर्मस्थापना केली. अनेक दिनदुबळ्या लोकांना त्यांनी उद्धार केला आणि चांगल्या मार्गाला लावले, भक्ती मार्गाला लावले. म्हणून समर्थ सांगतायत की प्रभाते म्हणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडू न येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. आणि जो मनुष्य रामराचं चिंतन करत करत सदाचरण करतो आणि आपल्या जीवनातील दोष नाहीसे करून गुण अवगत करत असतो असा मनुष्यच आपल्या जीवनामध्ये धन्य होतो आणि सर्वत्र त्याची कीर्ती पोहोचते आणि मग त्याच्या आईवडिलांचं नाव होतं, आईवडिलांची कीर्ती होते आणि त्याचबरोबर त्याचं स्वतःचं कल्याण होऊन समाजात त्याला एक उत्तम पद प्राप्त होतं. म्हणून आपण सर्वांनी एक प्रयत्न केला पाहिजे की आपण स्वतः नामस्मरण करण्यास प्रारंभ केला पाहिजे. आपल्या घरातील छोट्या मुलांना भीमरूपी मनाचे श्लोक नामस्मरण करण्यासाठी सांगितलं पाहिजे आणि निश्चितच त्याचं फळ त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय.